आज खूपच बरळले, आता मी बघतो आणि उद्यापासून सुरू करतो, सुरुवात तुम्ही केली आहे, आता मी गप्प बसणार नाही, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही, कराडमधील सभेतून जरांगेंचा इशारा. भुजबळ जरांगेंच्या वादामध्ये अंजली दमानिया यांची उडी. भुजबळांच्या घराबाहेर परिषद घेण्यासाठी आलेल्या अंजली दमानियांना पोलिसांनी रोखलं, अंजली दमानिया पोलिसांच्या ताब्यात. भुजबळांच्या नाशिकमधील गोविंदनगर फार्म हाऊसवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला. भुजबळांच्या विरोधामध्ये मराठा समाज आक्रमक झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली छगन भुजबळांची भेट. गोविंदनगर फार्म हाऊसवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक. भुजबळांना राजकीय महत्वाकांक्षा म्हणून त्यांच्याकडून जाती जातींमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न. कितीही बोर्ड फाडू द्या, शांतता राखण्याचा आमचा प्रयत्न. जरांगेंचं भुजबळांवर टीकास्त्र. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. भुजबळांच्या वक्तव्यावर मला काही बोलायचं नाही. अंबडमधील ओबीसी एल्गार सभेनंतर विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. पंढरपूरमध्ये छगन भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. जरांगेंच्या विरोधामधील वक्तव्यानंतर मराठा संघटना भुजबळांच्या विरोधात आक्रमक. इगतपुरीमधील भुजबळांच्या कार्यक्रमाला मराठा संघटनेचा विरोध. मराठा संघटनेची भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी. भुजबळांच्या उपस्थितीमध्ये आज सरपंचाचा सत्कार सोहळा आणि शेतकरी मेळावा. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट. आरक्षणासाठी घटना दुरुस्ती करावीच लागेल. घटना दुरुस्तीशिवाय आरक्षण देणं शक्य नाही. राऊतांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची बारामतीमधील धनगर समाजाच्या आंदोलनस्थळी भेट. आंदोलनकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी वडेट्टीवारांची चर्चा. संभाजीराजे छत्रपतींनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करणं चुकीचं. आम्ही ठामपणे भुजबळ यांच्या वक्तव्याचं समर्थन करतो. संभाजीराजेंच्या टीकेवर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. भुजबळ तुमची शेपटी कोणत्या प्राण्याची ते जाहीर करा. कोणत्या प्राण्याची शिकार कशी करायची ते मराठ्यांना माहिती. जरांगेंच्या विरोधातील वक्तव्य खपवून घेणार नाही. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा इशारा. मराठा आरक्षण कशा पद्धतीनं मिळणार यासंदर्भात चर्चा. मागासवर्गीय आयोगाने मजबूत करणं गरजेचं. मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये मागासवर्गीय आयोगाची बैठक सुरू. आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे, संभाजीराजे छत्रपतींसह 10 सदस्य उपस्थित. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट त्यांनी घेतली. हिवाळी अधिवेशनामध्ये ओबीसींच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी. मनोज जरांगे यांच्या आज सातारा, वाई आणि जावळी या ठिकाणी सभा. पहिली सभा जावळी तालुक्यातील मेढा गावात होणार. कराडमधील प्रीती संगमावर जरांगे पाटलांकडून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन. साताऱ्यामध्ये आज 3 ठिकाणी जरांगेंच्या सभा. साताऱ्यामध्ये जरांगे पाटील जलमंदिर निवासस्थानी उदयनराजे यांची भेट घेणार, तर सुरुची निवासस्थानी शिवेंद्र राजे यांनाही भेटणार. जरांगे पाटलांवर केलेल्या टीकेनंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापूरमध्ये भुजबळांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध. तीव्र आंदोलनाचा इशारा. पुण्यातील इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलवर धनगर समाजाचा रास्ता रोको. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज इंदापूर बंदची हाक. शिंदे समिती बुधवारपासून राज्यभरात दौरा सुरू करणार. दौऱ्यामध्ये समिती मराठा कुणबी कुणबी मराठा नोंदींचा आढावा घेणार. आणि एक महत्वाची बातमी आहे ती